नमस्कार। आपल्याला एक परवापासून बंकापुरापासून पुढे जे मंदिर लागली ती सगळी होयसाळेश्वरांची लागलीत। हे त्यातलंच एक मंदिर आहे। हळीबुडूच्या जवळच मंदिर आहे, एक 20-30 किलोमीटरवरती। वीर नारायणा टेम्पल म्हणून आहे आणि खूप सुंदर आहे, खूपच भारी आहे। वाव, गजलक्ष्मी दाखवली। इकडे दोन द्वारपाल आहेत, इकडे एक, इकडे एक, आणि आतमधी विग्रह नंतर ठेवले गेलेत। कृष्ण आहे इथं, आपला कुबेर आहे, हे नागदेवी आहे, इथं भैरव आहे, असे वेगवेगळे विग्रह आहेत। आज दिवस आपल्याला इकडं काढायचा आहे। हा विष्णू आहे। वाव, काय मूर्त्या मोठ्या मोठ्या। कडेनी गायी दाखवल्यात म्हणजे ही कृष्णाची मूर्ती आहे। बॅग इथं टाकली आणि आपल्याला मंदिर पाहायचंय। भलं भारी मंदिर आहे, वेगळी शैली आहे। सुरुवातीला असं गोपुरासारखं केलं आहे आणि आतमध्ये मंदिर आहे। वाव, हा सुद्धा ग्रीन स्टोन आहे जो आपल्याला मागणं हनगलपासून लागला। हनगलपासून एक आपली शैली बदललेली आठवत असेल। हनगलपासून आपलं सुरू झालं आहे ते होयसाळेश्वरांचं। त्याच्या आधी होतं आपलं चालुक्यांचं। त्याच्या आधी सुरुवातीला चालुक्य, नंतर कल्याण चालुक्य आणि आता होयसाळेश्वर। खूपच सुंदर मंदिर आहे। दोन शिखर आहेत, त्याला शुकनासिक आहे, इकडं शिखर आहे त्याला शुकनासिक आहे। हां, इनसाईड नाही नाही मतलब खूप छान मंदिर आहे। मंदिरात व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे। आपण बाहेरनं मंदिर पाहूयाच। वाव, हे मंदिर हळेबिडूच्याही आधी बनवलेलं आहे। इथं गरुड दाखवला आहे, इथं विष्णू आहे, इथं त्रिशूल आहे, चक्र आहे, हातात शंख आहे, हरिहर किंवा विष्णू आहे हा, काय समजत नाही पण मूर्ती। सगळी मूर्ती तोडलेल्या आहेत आपल्या शांतिप्रिय लोकांनी। हा विष्णू आहे, मंदिर पूर्णपणे विष्णूला अर्पण आहे। आतमध्ये विष्णूची एक मूर्ती, कृष्णाची एक मूर्ती आणि योग नरसिंहाची मूर्ती, असे तीन आतमध्ये गाभार आहेत, त्रिकुट आहे आणि त्यांच्या मूर्त्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत। वाव, खूप मस्त मंदिर आहे। मंदिर विष्णूचं असल्याने विष्णूचं अंकन आहे। इथं जैन मूर्तीसारखी मूर्ती आहे, योगासनात बसलेली। हा कृष्ण आहे आपला बासुरीवाला, इथं त्याच्या गायी दाखवल्यात। आतला बामंदिरात 63 डोक्याचा आहे, म्हणजे बाहुरटच आहे, काही बोल लागलाय। बरमोडा घालून कसं काय, म्हणजे नाही का असे कपडे घालून येऊ नका, धोतर घालून येत जाऊ मंदिरला। हा कालियामर्दन आहे, खाली नाग आहे, वरती कृष्ण आहे, हा गरुड आहे। सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिर असं आहे ना, पूर्ण असं मधनं एक अशी चालत जायची असे हे आणि समोर असं मूर्ती, इतकं छान वाटतं पाहायला। आणि आतमध्ये डिम लाईट आहे एकदम मूर्तीच्या चेहऱ्यावरती। इथं नरसिंहाची मूर्ती उभी असलेली। खूपच छान मंदिर आहे, खूपच छान। बेलवडीचं मंदिर कृष्णाला अर्पण आहे। आपण मागंपर्यंत बघितली ती सगळी शिवाला अर्पण असलेली मंदिर होती, त्यामुळं जास्त करून सगळ्या बाहेरच्या भिंतीवर शिवाचं अंकन होतं। हे जे मंदिर आहे ते विष्णूला अर्पण आहे।
हळेबीडूच्या मंदिराआधी बनलेलं मंदिर आहे. हळेबीडूचं जसं शिवाला अर्पण आहे तसं हे विष्णूला अर्पण आहे. आतमध्ये एक विष्णूची मूर्ती आहे, कृष्णाची आणि नरसिंहाची मूर्ती, म्हणजे कृष्ण विष्णू रूपातल्या देवांना अर्पण आहे हे सगळं. इथं सुद्धा विष्णू आहे, इथं शंख आहे, चक्र आहे, इथं गदा आहे, खूप सुंदर आहे. सगळ्या मूर्त्या तोडल्यात बामन म्हणतोय, मुसलमानांनी नाही तोडलं हे मंदिर, आपल्याच लोकांनी तोडलं आहे. तुम्ही आपली तुमच्यासारखे लोक येऊन डॅमेज करतात म्हणून मंदिर, मलाच म्हणतो तुमच्यासारखे लोक येऊन डॅमेज करतात फोटोग्राफी ते करायच्यात. म्हटलं काय मूर्त्या तोडतात का म्हटलं, आमच्यासारखे लोक काहीही बोलतोय बामन. कसं संडास मालक्याचं आणि रुबाब ग्याचा तसं हे इथल्या बामनांचा, त्या आर्किओलॉजीवाल्या नोकरांचा, त्यांचा तिकडं लय हे. पण मंदिर खूप सुंदर आहे. हे मंदिर आहे, समोर शुकनासिका बनवली आणि वरती सुंदर 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 असं मूर्त्यांचं अंकन आहे. गरुड दाखवला आहे, असे गरुडाचे जसं शिवाच्या शिवाचे परिवार देवता दाखवली जाते तशी इकडं विष्णूची परिवार देवता दाखवली. मग ते गरुड असतील किंवा मग त्याच्या रिलेटेड विष्णूच्या जे कुठले देव असतील त्या देवांचं सगळं अंकन आहे. खूप सुंदर आहे. वरती परत कालियामर्दनाचं कृष्णातलं कृष्णाचं रूप आहे. एक मकर आहे तिथं. वाव, एकदम असं लांब लांबडच्या लांबडं मंदिर आहे, त्यामुळं समोरची मूर्ती लाईट लावली तर लांबणं बघायला इतकी छान वाटते ना. खूप सुंदर आहे. वरती सगळीकडे विष्णू 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 वामन त्याचे अवतार सगळं दाखवलं आहे, कृष्णाच्या लीला दाखवल्यात, कृष्ण दाखवला आहे सगळी जागोजागी. मुरलीधर कृष्ण जो असतो तो दाखवला आहे. खूपच छान मंदिर आहे. आर्कोलॉजीने पांढरं पांढरं चुना लावला आहे कोपऱ्या कोपऱ्याला आणि मंदिराचं रूप असं घालवलं आहे. एक ह्यात संशोधन करता येत नाही, काय येत नाही आर्कोलॉजीला, हे असले चुना लावत बसती. बघितलं का, पांढरा पांढरा चुना लावून हे चुना घालून सगळं मंदिराची नाही का सौंदर्य घालवलं आहे. बघितलं का, सगळीकडं असं चुना मंदिराला मागच्या बाजूने. थोडा खर्च करता येत नाही, आलेला निधी वापरता येत नाही, मधी खायचा. त्यामुळं आपल्याकडच्या वास्तू जगभर प्रसिद्ध होत नाहीत. आतमध्ये मंदिर एवढं सुंदर आहे ना, पूर्ण अशी एक उभी लेन आहे मध्ये आणि समोर देव आहे आणि इकडे एक देऊळ आहे तिकडे एक देऊळ आहे. त्रिकोट पद्धतीत येत नाही हे मंदिर, पण केलं आहे अशा तीन मंदिरांचं चार मंदिरांचं म्हणून केलं आहे. हे काय सुंदर शिखर आहे. इथं वीर नरसिंह आहे, शंख घेतलेला, पायाला योगपट्टा होता इथं, असा योगपट्टा असतो हा पूर्ण असा, इथला तोडला आहे शांतीप्रिय लोकांनी. इथे चक्र शंख आणि योगासनात बसलेला नरसिंह. सगळ्या मूर्त्यांची नाकानं ओठ तोडली हे मुद्दामून केलं जातं शांतीप्रिय लोकांकडनं. आणि हा बामन म्हणतोय की शांतीप्रिय लोकांना केलं, आपल्याच लोकांनी तोडलंय तुमच्यासारख्या. ही दर्पण सुंदरी आरशात पाहणारी प्रत्येक मूर्तीचा नाकावर तोंडावरती घाव आहे तिथे दिसतंय का, प्रत्येक मूर्तीच्या नाक तोडलेत. नकट्या मूर्त्या कोण पूजणार हो, माणसाचं सौंदर्य कुठं असतं, नाकात असतं.
स्त्री कितीही सुंदर असू द्या पण नकटीच असेल तर ती सुंदर नसते. तसं आहे, सगळ्या मूर्ती अशा नकट्या करून टाकल्यात, एक टू झेड एक मूर्ती अशी नाही आहे. ए टू झेड मूर्तीच्या नाका तोंडावरती वार आहेत. हे बघा, पूर्ण मूर्त्या नाका तोंडावरती तोडलेल्या आहेत. आणि हा म्हणे तुमच्यासारख्या टुरिस्ट लोकांनी हे केलं आहे. काय विष्णूचं रूप आहे देखणं. हा वराह अवतार विष्णूचा. हातावरती इथं बघ पृथ्वी दाखवली, ही भूमाता दाखवली अशी. खालचा मग हिरण्याक्ष दाखवलाय का तो कोण दाखवलाय माहीत नाही, नाही तो हे शेष असेल. केवढा सुंदर गरुड आहे. इथं काल्यामर्दन परत. तर आहे असं मंदिर कडेने हत्तीच्या बरेच मूर्त्या. असा हत्ती हे असे भले मोठे बुटके बुटके हत्तीच. होयसाळेश्वरांचं चिन्ह हे खूप छान आहे. तर चला बेलवडीचं मंदिर आपण थोडक्यात उरकलं. मंदिर आतमधनं पण खूप छान आहे दाखवायला, पण आपल्या रिस्ट्रिक्शन आहे. आता बेलवडीनंतर कुठं जायचं आहे बघतो मी मॅपला आणि तिकडं जातो. आता शक्यतो मुक्कामाच्या ठिकाणी जावं, कारण की आत्ता जिथं जायचं आहे ते मंदिर खूप लांब आहे. आणि आत्ताच्या लिफ्ट आपल्याला अशा भसाभसा भेटल्यात ना सकाळपासून, मोबाईलच्या एकच कार्ड शिल्लक आहे त्यामुळं आपण जास्त रेकॉर्ड करत नाही. आता ह्याच्या पुढं रेकॉर्ड मी ते करणार नाही. आता फक्त मुख्य मुख्य मंदिर दाखवेल. खूप छान आहे. तर चला भेटूयात पुढच्या मंदिरला. बाय बाय.